पुण्याच्या बावधन बुद्रुक परिसरात हेलिकॉप्टर कोसळलं. अपघातामध्ये कॅप्टन गिरीश पिल्लई, परमजित सिंग आणि इंजिनियर प्रीतम भारद्वाज यांचा मृत्यू. मुंबईमध्ये जुहूच्या दिशेनं जात असताना धुक्यामुळे डोंगराळ परिसरात हेलिकॉप्टरचा अपघात. ऑक्सफर्ड काउंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरून उड्डाण झालं होतं. हेरिटेज एव्हिएशन कंपनीचं आणि ट्विन इंजिन ऑगस्टा बनावटीचं हेलिकॉप्टर असल्याची माहिती. दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंना घेऊन रायगडला जाणार होतं. मुंबईतून रायगडमधील सुतारवाडीमध्ये आपल्या घरी तटकरे जाणार होते, मात्र मुंबईत पोहोचण्यापूर्वीच हेलिकॉप्टरचा अपघात झाला. हेलिकॉप्टरचा अपघात ही दुर्दैवी आणि वेदनादायक घटना. डोंगराळ भाग असल्यानं हेलिकॉप्टर चालवणं अवघड. हवाई वाहतूक मंत्रालयाला सुरक्षेच्या उपाययोजनांसाठी पत्र लिहिणार, सुप्रिया सुळेंची माहिती. उपमुख्यमंत्री अजित पवार अमित शहांच्या भेटीसाठी सह्याद्री अतिथीगृहावर. सुनील तटकरे, भाजपचे नेते गणेश नाईक तसंच आशिष शेलारही सह्याद्री अतिथीगृहावर. जागावाटपासंदर्भात चर्चेची शक्यता. जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीची आज सलग तिसऱ्या दिवशी बैठक. शिवालयमध्ये आज दुपारी बैठक होईल. आतापर्यंत 150 अधिक जागांवर एकमत झाल्याची माहिती. मुंबईतल्या जागावाटपासंदर्भात स्वतंत्र समिती. नागपूरमध्ये आज भाजपची महत्वाची बैठक. नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार असल्याची माहिती. वांद्रे पूर्व विधानसभेतील संभाव्य उमेदवार झिशान सिद्दीकी, वरुण सरदेसाई एकाच मंचावर. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयाबाहेरील तोडफोडीच्या प्रकरणी मंत्रालयातल्या सुरक्षेत चालढकल केल्याप्रकरणी पोलिसांचं निलंबन. बेशिस्त आणि बेजबाबदारीचा ठपका ठेवून अनिल आवळेंवर कारवाई. काँग्रेसचे नेते सुनील केदार यंदा विधानसभा निवडणूक लढवणार का असा प्रश्न. केदार यांनी नागपूरच्या सत्र न्यायालयामध्ये शिक्षेला स्थगिती देण्यासंदर्भात आवश्यक अर्ज केला नसल्यानं प्रश्न उपस्थित. 100 कोटींच्या कथित खंडणी वसुली प्रकरणी सचिन वाझेच्या याचिकेवर 11 ऑक्टोबरला सुनावणी. वाझेच्या याचिकेवर दुसऱ्या खंडपीठानं अंतरिम आदेश देण्यास नकार दिला होता. आमदार भरत गोगावलेंच्या विजयासाठी महाड विधानसभा मतदारसंघातील मुस्लिम कार्यकर्ते अजमेरला रवाना. गोगावलेंच्या विजयासाठी साकडं घालणार. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटकांसाठी खुला. पावसाळ्यामध्ये 1 जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंत ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी बंद होता. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सफारीसाठी सचिन तेंडुलकर दाखल. 3 महिन्यानंतर ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुला. बदलत्या वातावरणामुळे मुंबईमध्ये हिवताप आणि डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढला. सप्टेंबरमध्ये हिवतापाचे 1261 रुग्ण तर डेंग्यूचे 1456 रुग्ण आढळले. डेंग्यू आणि हिवतापासोबत मुंबईमध्ये झिकाचाही शिरकाव. झिकाची लागण झालेल्या महिलेवर उपचार सुरू. बदलत्या वातावरणामुळे मुंबईकरांनी अधिक काळजी घ्यावी, पालिकेचं आवाहन. नाशिकच्या सिडको वसाहतीमध्ये राहणाऱ्यांना दिलासा. सिडकोची लीज घरे फ्री होल्ड करण्यासाठी सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाटांची घोषणा. 99 वर्षांच्या लीजऐवजी संपूर्ण मालकी घर मालकाला. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.